नमस्कार, मी तुकाराम सावदे आपलं स्वराज न्यूज मध्ये स्वागत करतो. संपूर्ण कोकणामध्ये कलगी तुरा सामना पाहायला मिळतोय. एजेक्टिव्हची तटकरी कुटुंबाकडून करण्यात आली, कारण तटकरी कुटुंबातील ज्या वेळेला आमदार भरश्री गोगोल यांच्या घराशेजारी खरवला आणि डालकटी या फुलाचे भूमिपूजन होते, त्या भूमिपूजनाचे बॅनर हे तटकरी कुटुंबाकडून प्रथम लावण्यात आले होते. आणि ही अस्मितेची लढाई हे आमदार भरश्री गोगोल यांच्यासाठी होती, कारण आपल्या घराशेजारी जर कोणता पाहुणा जर येऊन जर अशा प्रकारचे बॅनर जर लावत असेल आणि उद्घाटन जर करत असेल तर त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. आमदार भरश्री गोगोल यांच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर पालकमंत्री आदित्यताई तटकरे यांचे बॅनर नदीमध्ये फाडून फेकण्यात आले. आणि ह्या महाविकास आघाडीमधल्या ह्या ठिणगीला ढालकट्ट्यांनी खरवली. इथून ह्या पुलाचे उद्घाटन आमदार भरश्री गोगोल यांनी करून घेतले. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले. माझे आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्यावर जवळजवळ 2 मिनिटे बोलले. जगताप यांच्या राजकारणाची माती खासदार सुनील तटकरे यांनी केली असा घनाघाती आरोप आमदार भास्करराव जाधव यांनी केला आहे. सातत्याने खोटं सांगत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा मी सदस्य आहे. तुमच्यासारखा खोटारडा म्हणून दुसरा कोणी राजकारणामध्ये पुऱ्या कोकणपट्टीत तर नाहीच आहे. पण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला तुम्ही जवळपास सुद्धा नव्हता, तुम्ही औरंगाबादला होता अंतुले साहेबांबरोबर. आणि अंतुले त्यावेळेला फक्त होते ते माणिकराव जगताप होते. आणि कैलासवाशी नानासाहेब जोशींनी सांगितलेली गोष्ट आजही नाही म्हणून सांगावं सुनील तटकरेंनी, की ज्या वेळेला भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर विरोधी पक्ष नेते होते भुजबळ साहेब, त्यावेळेला तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेव्हा बैठका चालायच्या त्यावेळेला हे तटकरेंना नानासाहेब जोशी घेऊन गेले आणि या माणिक जगताप हा घे तुझ्या जोडीला एक आणखीन तुला सहकारी आणला म्हणून सांगितला. शेवटी त्या माणिक जगतापांच्या राजकारणाची माती सुद्धा तटकरेंनीच केली. एक अतिशय उमदा आणि राजबिंडा माजी आमदार माणिकराव जगताप जे आपल्याला आता सोडून गेलेले आहेत, ते जाण्यापूर्वी त्यांनी दिलेली मुलाखत आजही यूट्यूबवर आहे. त्यांनी नितीन तटकरेंच्या बद्दल नीतिमत्तेबद्दल बोललेले आहेत. त्याला ज्या त्यांच्या भावानं रविशेठ पाटलांच्या विरोधात बंडखोरी केली होती त्याला 6 वर्षाकरता पक्षाकडून काढून टाकण्यात आलं होतं. पक्षाकडे साधा उमेदवारीची अर्जाची मागणी सुद्धा नव्हती, फक्त माणिक जगतापांची मागणी होती. आज वसंतराव वसवाल पण हयात आहेत. सगळ्या गोष्टी मला सांगाव्यात लागतील, बऱ्याच गोष्टी आहेत, नाही अशातला भाग नाहीये. आणि म्हणून ती जागा आपल्या भावाला दिली पण माणिकराव जगतापाला दिली नाही, म्हणजे ती जागा परत आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तटकरेंनी जे माणिकराव जगतापांनी सांगितलं होतं ते आज हयात नाहीये. दुर्दैवानं ती क्लिप पुन्हा व्हायरल करावी लागेल मोठ्या प्रमाणामध्ये. जिल्ह्याच्या पालकमंत्री हे आदिती तटकरे आहेत, परंतु राग बाकी सुनील तटकरेंना येतो. मग त्यांनी एकदा सांगावं की पालकमंत्री सुनील तटकरे आहेत की आदिती तटकरे आहेत, तेही स्पष्ट करत नाहीत. मग आम्ही असं समजायचं का बापाला राग येतो म्हणून त्या पालकमंत्री आणि हे पालकमंत्री? सुनील तटकरे ज्या ठिकाणी सुतारवाडीला राहतात ना त्या ठिकाणी साधे एक तर तुम्ही तालुक्यापासून 40 किलोमीटर लांब राहता आणि तिथं नेटवर्कही नाही, साधा कार्यकर्ता तुमच्या तिथं जाऊ शकत नाही. तुम्ही काय मला सांगताय सगळ्या गोष्टी? त्याप्रमाणे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे 1999 सालातला. आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर स्वर्गीय आर आर पाटलांबरोबर होतो. ज्या वेळेला 25,000 लोक रायगड जिल्ह्यातनं मी 10 जून 1999 घेऊन गेलो त्यावेळेला ही माणसं जाऊ नयेत म्हणून अडवणारा कोलाडच्या नाक्यावर सुनील तटकरेच होता. तो माझ्या मागणं आला आणि काना मागणं आला आणि तिकट झाला. त्यांनी मला सांगायचं स्वतःच्या 2000 साली ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला आव्हान देऊन निवडून आलो, ज्या ज्या वेळेला मैत्री केली त्यावेळेला हा सूर्याजी पिसाळ जन्माला आला, ज्या ज्या वेळेला लढवाया म्हणून उतरलो त्यावेळेला 100% रणांगणामध्ये मी विजय संपादन केला. तुम्ही काय मला सांगताय? जिल्हा परिषदेला महाराष्ट्रातली पहिली केस आहे वेगवेगळ्या मतदारसंघातून 3 वेळा मी निवडून आलोय. कोकणचे नेते हे कुटुंबापुरते शिल्लक राहिलेत, तेही कुटुंबापुरते नाही अर्ध्या कुटुंबापुरतेच राहिलेत. आता अनिल भाऊ आणि अवधूत पण तुमच्या बरोबर राहिलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला चिंता. तुम्हाला जर का सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हान देतो. माणिक जगताप जर बेदखल असेल, तुम्हाला असं वाटत असेल, 80,000 मतदारांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे, त्यांच्यासाठी मी लढतोय. आज जयंत पाटलाच्या पंडित पाटलांना पडलेली मतं असतील, धैर्यशीलला पडलेली मतं असतील, ही 2.5-3 लाख आहेत,
ह्या मतांच्या ताकदीवरती तुम्ही निवडून आलेला आहात, तुम्हाला एवढाच माज असेल, राजीनामा द्या आणि मैदानात उतरा। माणिक जगताप तुमच्यासमोर उभा राहायला तयार आहे, मग तो कुठल्याही पक्षाकडनं उभा राहील, पण सुनील तटकरेला पाडील। हे जगतापला ललकारला तर माणिक जगताप हा लढवाई आहे, हा समोरासमोर लढतो, ही सूर्याजी पिसाळची औलाद नाही, हा पाटीत खंजीर खुपसत नाही, आणि म्हणून समोरासमोर लढायची तुमच्यात कुवत नाही, म्हणून प्रत्येक वेळेला सोयीनुसार सोयरी प्रत्येकाकडे करता। तुमची ईडीची इन्क्वायरी संपली असं समजू नका। मला कोण सांगतो मी भाजपच्या वाटेवर आहे किंवा भाजपची सुपारी घेतलेली आहे? ज्याला कोणाला तुम्ही सुपारी बोलायला मला दिली तो बोलताना त्याला पावसात घाम फुटला होता कालच्या नवख्या नवशिक्याला, त्याला कांग्रेस अजून कळलीच नाही, कालपर्यंत शिवसेनेत होता। आता तुमचा तो आपला जातवाला असेल म्हणून कदाचित त्याला तुम्ही पद दिला असाल, माझं त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने माणिक जगताप भाजपच्या वाटेवरती। अरे बाबा, ईडीची इन्क्वायरी लागू नये म्हणून किरीट सोमय्याचे पाय कुणी धरले? देवेंद्र फडणवीसचे पाय कुणी धरले? देवेंद्र फडणवीस आजही माझे मित्र आहेत, ते मुख्यमंत्री असताना माणिक जगतापला भाजपमध्ये घेण्यासाठी प्रकाश मेहता इथं आले, पण मी भाजपमध्ये गेलो नाही, मी काँग्रेसचा पक्का आणि सच्चा शिपाई आहे। शरद पवारांच्या वरती प्रेम होतं म्हणून मी राष्ट्रवादीत होतो, पण राष्ट्रवादी काँग्रेस होती, आणि ही चक्रीवादळाच्या कारणामध्ये मी आणि माझे काही सहकारी श्रीवर्धनला गेलो होतो, त्या ठिकाणचा माझा कोळी बांधव जो तुटून पडला होता तुम्हाला शिव्या देत होता, त्याचा ट्रेलरही शरद पवारांच्या समोर तुम्ही बघितला, कारण तुमची खात्री झाली तुम्ही एकटे जाऊ शकत नाही, म्हणून पवार साहेबांसारख्या माणसाला 80व्या वर्षी देखील श्रीवर्धनने तुम्हाला आणावं लागलं आणि त्यांच्या पखाखाली तुम्ही लपलात, तिथं तुमचा कार्यक्रम श्रीवर्धनकरांनी केला असता। येणाऱ्या